तर ही रेसिपी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करू शकता, अशी ही पोटभरीच नाश्ता रेसिपी आहे. तर सुरुवातीला मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ स्वच्छ धुवून डाळीचे तिप्पट पाणी घालून शिजायला ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. तर हा आहे मूग डाळीचा पराठा आणि त्याच्यासोबतच चटणीची रेसिपी पण दाखवणार आहे. तर डोसाठी लागणारं साहित्य आपण पाहतोय. तर सुरुवातीला आपण गाजर स्वच्छ धुवून घेतलेले, एकच गाजर घेतलेले आणि बारीक किसणीने हे गाजर किसून घेतलेले. नंतर आपण 2 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप रवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि याच पिठात आपण जे किसून घेतलेलं गाजर आहे ते घालून घ्यायचे. एक अगदी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा भरून तेल घालून घेतलेले. सुरुवातीला गाजरामध्ये पाणी असतं त्यामुळे सुरुवातीला पिठाबरोबर हे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हा डो, जशी आपण पोळ्यांची कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच ही कणिक भिजवून घ्यायची. खूप छान पौष्टिक असे हे पराठे तयार होत आहेत. मुलांना तुम्ही डब्यामध्ये पण हे पराठे लोणच्यासोबत, चटणीसोबत, दह्यासोबत देऊ शकताय. तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हा डो मळून तयार झालेला आहे. तर या पद्धतीने डो मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं. आपण जी डाळ शिजायला ठेवली होती त्याला बरोबर 1 वाटी डाळीला 3 वाटे पाणी घालून डाळ पण छान शिजवून तयार झालेली. पाणी निथळून घ्यायचं आहे या डाळीमधलं पूर्ण असं. आणि आता आपण डाळीचा डो बनवणार आहे. त्याच्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1/2 चमचा जिरे घातलेले, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या. तेलामध्ये छान असं हे फ्राय झाल्यानंतर हे असं चाळणीमध्ये डाळ निथळायला ठेवलेली. मुगाची डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती डाळ आपण यामध्ये घालून घ्यायची आणि मीडियम गॅसवर ही डाळ फोडणीमध्ये छान परतून घ्यायची. नंतर आपण यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. जर पावभाजी मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला पण वापरू शकताय. छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर मुलं खात असतील तर वरून तिखट घालायचं नाही. लहान मुलं खात असतील तर हे लाल तिखट घालायचं नाही. लाल तिखट 1/2 चमचा घालून घेतलेलं आहे. परत छान मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आणि छान असं हे परतून घेतलेले. थोड्याच वेळात ही डाळ पूर्ण कोरडी अशी होती. तर तयार झालेलं आहे ही डाळीचं मिश्रण आणि ही डाळ आता आपण थंड करायला ठेवून द्यायची. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ही डाळ पूर्ण कोरडी होती. नंतर हा डो थोडासा तेलाचा हात लावून मळून घेतलेला आहे आणि पराठ्यासाठी थोडासा डो काढून घ्यायचा आहे. कोरड्या पिठात बुडवून हा गोळा आपण घ्या हातावर. जसं पुरणपोळी करतो त्या पद्धतीने याची पारी तयार करून घ्यायची. या पारीमध्ये आपण जे मूग डाळीचं मिश्रण तयार केलेले ते भरून घ्यायचे. खूप सॉफ्ट असे हे पराठे तयार होत आहेत. ते लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच खाता येईल अशी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होती. तर या पद्धतीने हा गोळा बंद करून घेतलेला आहे आणि छान आपल्याला आवडतील त्या आकाराचे पराठे आपण लाटून घ्यायचे. जर तुम्हाला भरताना हा गोल आकाराचा पराठा जमत नसेल तर साधी पोळी लाटून त्यामध्ये मुगाच्या डाळीचं स्टफिंग भरून चौकोनी पण पराठा तुम्ही बनवू शकताय. तव्यामध्ये थोडंसं सुरुवातीला तेल घालून घ्यायचे. गॅसवर तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये पहिल्यांदा तेल घालून घ्यायचे आणि नंतर आपण हा लाटलेला पराठा यामध्ये घालून घेतलेला आहे. तर दोन्ही साईडनी थोडंसं तेल लावून
छान असं हे दाबून दाबून शेकून घ्यायचे, म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत, कारण हे थोडेसे जाडसर लाटलेले असतात, त्यामुळं थोडंसं असं उलटण्याने दाबून शेकून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी जास्त करत करतच आपण हे पराठे सर्व छान असे शेकून तयार करून घेतोय. तर छान असा तयार झालेला आहे हा पराठा, पाहू शकताय तुम्ही असा या पद्धतीने हा पराठा शेकून घेतलेला आहे. आणि आता आपण याच पद्धतीने दुसरे पण पराठे लाटून शेकून घेतोय. छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचेत, म्हणजे खूप छान खमंग अशी चव येते या पराठ्याला. तर पराठे तयार करून झालेले आहेत आणि याच्यासोबत लागणारी चटणीची रेसिपी पण पाहूया आपण. तर याच्यासाठी आपण एक लसूण, टोमॅटो आणि एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या आपण पापड भाजायचे जाळीवर. गॅसची फ्लेम बारीक करून छान असं भाजून घेणार आहे. भाजल्यामुळं स्मोकी फ्लेवरची चटणी खूप छान टेस्टी अशी लागते. तर या पद्धतीने टोमॅटो, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली आणि ही डिशमध्ये काढून घेतलेली आहेत आपण. नंतर आपण टोमॅटोची साल आणि कांद्याची साल लसूण सोलून घेऊया, म्हणजे हे वरचा काळा भाग आपण काढून टाकून द्यायचा आहे. नंतर आपण याच्यापासून चटणी बनवणार आहे. तर या पद्धतीने सहज अशी ही टोमॅटोची आणि कांद्याची साल निघते. आणि भाजून घेतल्यावर चटणीची चव छान येते याला. आणि हे तुम्ही या पद्धतीनेच करा, कारण नंतर तुम्ही हा कांदा टोमॅटो धुवून घ्यायचा नाही, धुवून घेतला तर याचा स्मोकी फ्लेवर निघून जाईल. तर हे सर्व पदार्थ एका डिशमध्ये बारीक कट करून घेतलेले. आणि आता आपण सुरुवातीला कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरव्या मिरची आणि 8 ते 10 पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण याची चटणी बनवून आणणार आहे. तर सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर हा पुदिना घालून घेतलेला आहे. जर पुदिना आवडतच असेल तरच घाला, नसेल तर नुसती कोथिंबीर आणि जिरे घालून ही चटणी खूप छान लागते. नंतर चवीनुसार मीठ घातलेले, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी जिरे घालून घेतलेले 1/2 चमचा, पाणी घातलेले 1/2 वाटी आणि छान अशी ही मिक्सरला चटणी बनवून आणलेली आहे. तयार झालेली आहे ही चटणी. सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ही चटणी पराठ्याबरोबर खूपच छान टेस्टी अशी लागते. तर पराठे पण तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असे हे पराठे तयार होत आहेत, एकदम मऊसर आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते. तुम्ही नाश्त्याला खाऊ शकताय किंवा दुपारच्या जेवणासाठी पण खाऊ शकताय किंवा संध्याकाळच्या जेवणात पण ही रेसिपी बनवून खाऊ शकताय. मुलांना डब्यामध्ये देता येईल अशी ही पण ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.